तिथे जरांगे पाटील यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी भाजप आमदार नितेश राणेंनी केली, तर देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एकही शब्द यापुढे ऐकून घेणार नाही असा इशारा प्रवीण दरेकरांनी दिला. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सरकारला टोला लगावला. पाहूया. जे सहकारी त्या क्षणावेळी अंतरावी सराटीमध्ये होते, त्या आंदोलनामध्ये होते, ते अगर खरंच बोलत असतील तर त्यांची नार्को टेस्ट करा ना सगळ्यांची. जरांगे पाटलांची पण नार्को टेस्ट करा, खरं कळेल ना. उगाच आमच्या पोलिसांची बदनामी त्या निमित्ताने जी झाली की पोलिसांनी चुकीचा लाठीचार्ज केला, ह्या पोलिसांवर अपशब्द म्हणले गेले, तर या गोष्टीची कधी ना कधीतरी चौकशी झाली पाहिजे, माहिती बाहेर आली पाहिजे. आणि आता यापुढे देवेंद्र फडणवीस साहेबांवर एक शब्दही या ठिकाणी आम्ही खपवून घेणार नाही अशा प्रकारचं भूमिका त्या ठिकाणी आमच्या सर्व आमदारांनी या ठिकाणी घेतली. रोहित पवार असतील, राजेश टोपे असतील, दस्तुरखुद्द शरद पवार साहेब आणि त्यांची महाविकास आघाडी, हे त्या ठिकाणी मराठा आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी आज या आंदोलनाला पुन्हा बळ देण्याचा आणि राज्यात अशा प्रकारचं स्फोटक वातावरण करण्याचा केविलवाना आणि दुर्दैवी प्रयत्न या ठिकाणी करताना दिसत आहेत. रांगे पाटलांनी शिवराळ भाषा ही आत्तापासून नाही घडत, सुरुवातीपासून जे आंदोलन सुरू झालं त्यावेळेसपासून त्यांनी हे सुरू केलेलं आहे. भुजबळांना शिवा घातल्यात, आम्हाला घातल्यात, वडेट्टीवारांना घातल्यात, अनेक लोकांना शिवा घातल्यात. आत्ता फडणवीसाला शिवा घातल्याबरोबर एवढं सरकार जागं का झालं? महाराष्ट्रातली ही दुसरी माणसं नाहीत का? लोकप्रतिनिधी नाहीत का? मग या सगळ्या व्यवस्थेमध्ये सरकार का चुकवतो? एक, आम्ही काही जरांगे पाटलांनी शिवा घातल्या त्याचं समर्थन करत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.